गांडूळ खत निर्मिती प्रकल्प। गांडूळ खत म्हणजे काय? गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे। तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो। ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो। त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट असे म्हणतात। या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो। गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त 10% भाग ठेवतो व बाकीचा 90% भाग शरीरातून बाहेर टाकतो। गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते। गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत असून जैविक गुणधर्म वाढविते। गांडूळ खत हा सेंद्रिय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे। गांडूळांचे प्रकार। एपिजिक ही गांडूळ जमिनीच्या पृष्ठभागालगत राहतात। आपल्या अन्नापैकी 80% भाग सेंद्रिय पदार्थ खातात तर 20% भाग माती व इतर पदार्थ खातात। अनेक्सिक ही गांडूळे साधारणतः जमिनीत 1 मीटर खोलीपर्यंत राहतात। ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात। त्यांचा आकार मध्यम असतो। एंडोजिक ही गांडूळे जमिनीत 3 मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात। त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो। ते बहुधा माती खातात। या 3 प्रकारांची वैशिष्ट्ये व गुणधर्म पाहता एपिजिक व अनेक्सिक गांडूळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात। त्यातही आयसिनिया, पेटिडा, पेरिओनिक्स, युट्रिल्स व लॅक्टम या 4 प्रजाती अधिक उपयुक्त आहेत। ते स्वतःच्या वजना इतके अन्न रोज खातात। गांडूळ खतासाठी गांडूळांची योग्य जाती। गांडूळांच्या 300 हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने इसेना, फॉयडिटा, युट्रिल्स, युजेनिया, पेरिनॉक्सी, एक्झोवेट्स, पेरिविटिमा, इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत। या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रक्रिया 40 ते 45 दिवसात होते। गांडूळ संवर्धन आणि गांडूळ खत निर्मिती। जागेची निवड व बांधणी। गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी, तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोधून घेतात। गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढील प्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे। ते तयार करताना रुंदी 5.5 मीटर, मधील उंची 3 मीटर, बाजूची उंची 1 मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार 5 ते 25 मीटर पर्यंत असावे। छप्परामध्ये 1 मीटर रुंद व 20 सेंटीमीटर खोलीचे 2 समांतर चर खोदावेत। गांडूळ खाद्य। चराच्या तळाशी 8 ते 9 सेंटीमीटर उंचीचा किंवा झाडीचा थर, काडी कचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाचे पाचट यांनी भरावा, त्यावर पाणी मारावे। या थरावर 8 ते 9 सेंटीमीटर जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडी खत, सेंद्रिय खत यांचा द्यावा। त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे। त्यानंतर या थरावर गांडूळे सोडावीत। यावर 5 ते 3 सेंटीमीटर जाडीचा थर कुजलेले सेंद्रिय खत शेणखत यांचा थर द्यावा। या थरावर 20 ते 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत शेणखत, लेंडी खत, सेंद्रिय खत टाकावे। यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे। हा गादीवाफा गोंपाट्याने झाकावा। दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिंपडावे, म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडूळांची चांगली वाढ होऊन गांडूळ खत तयार होईल। या पद्धतीने 15 ते 20 दिवसात गांडूळ खत तयार होते। त्याचप्रमाणे घरातील कचरा, सांडपाणी तसेच स्वयंपाकघरातील कचरा सुद्धा वापरता येतो। शेणखतामध्ये गांडूळांची वाढ उत्तम होते। त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतीचे तयार होते। त्याचप्रमाणे लेंडी खत, घोड्याचिनी यापासून सुद्धा गांडूळ खत तयार होते। गांडूळासाठी लागणारे खाद्य
कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रिय खत यांचे मिश्रण अर्ध अर्ध वापरून गांडूळ खत करता येते. गांडुळामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांचे अवशेष, साखर कारखान्यातील ब्रेसमाल याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळांसाठी वापरताना काही प्रमाणात 1/3 शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडूळ खत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगॅस प्लांटमधून निघालेली स्लरी सुद्धा गांडूळ खाद्य म्हणून उपयुक्त म्हणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडूळ खाद्यावर 4-5 दिवस सारखे पाणी मारावे, म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सूक्ष्मजीवाणू संवर्धक बॅक्टेरियल कल्चर वापरून खत कुजविण्याचा प्रक्रियेस वापरावे. या व्यतिरिक्त गांडूळ खाद्यात 1 किलो युरिया व 1 किलो सुपर फॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळलेले असता कुजण्याची प्रक्रिया लवकर होऊन गांडूळ खत लवकर तयार होईल. गांडूळांना ग्लिसरीडचा पाला गांडूळ बेडवर टाकून त्यावर 4 इंच जाडीचा शेणाचा लेप दिल्यास 10 पटीने गांडूळ संख्या वाढते. गांडूळ खत करण्याच्या पद्धती: गांडूळ खड्डे करणे आणि खड्डा या दोन्ही पद्धती तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी. या शेडची लांबी 2 ढिगांसाठी 4.25 मीटर तर 4 ढिगांसाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची जापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लास्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी. गांडूळ खत करण्याच्या 2 पद्धती आहेत: ढीग पद्धत आणि खड्डा पद्धत. ढीग पद्धत: ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारण 2.5 ते 3 मीटर लांबीचा आणि 90 सेंटीमीटर रुंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारखे लवकर न कुजणारे पदार्थांचा 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा थर असावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेला शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळुवारपणे सोडावीत. साधारणतः 100 किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी 7,000 पूड गांडुळे सोडावीत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मूलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या दुधात हिवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरलेले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब म्हणजे गुणोत्तर 30 ते 40 दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50% पाणी असावे. त्यासाठी ढिगावर कोंडपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सिअस अंशांश दरम्यान राहील याची काळजी घ्यावी. खड्डा पद्धत: या पद्धतीमध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 60 सेंटीमीटर ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवताचे तूस, गव्हाचा कोंढा 3
ते 5 सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेला शेणाचा कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणतः 100 किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी 7000 प्रौढ गांडुळे सोडावीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त 50 सेंटीमीटर जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावे. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशा प्रकारे झालेल्या गांडुळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावली वाळवून चाळवून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे त्यांनी पिल्ले व अंडकोश यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा. गांडुळांचा वापर करून गांडूळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो. खत तयार करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी: गांडूळ खत प्रकल्प सावली व दमट हवेशीर ठिकाणी असावा. शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व 15 ते 20 दिवस उजवावे. खड्ड्याच्या तळाशी प्रथमतः 15 ते 20 सेंटीमीटर बारीक केलेला वाळलेला पालापाचोळा टाकावा. गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्या अगोदर 1 दिवस पाणी मारावे. गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे. वर्मी मॉस जमा करण्यासाठी गांडूळ बेड एक विशिष्ट जाळी दिलेली असावी. तेथे खड्डा करून वर्मी मॉस जमा गांडूळ खत वेगळं करणे. खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछाण्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळासकट बाहेर काढावे. गांडूळ खत आणि गांडूळ हे वेगळी करताना उन्हामध्ये तालपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढीग करावे. म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडुळे आणि गांडूळ खत वेगळे करता येईल. ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. 3-4 तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछाण्यात खड्ड्यात सोडावीत. अशाच पद्धतीने खड्डा कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव खुरपे यांचा वापर करू नये. म्हणजे गांडुळांना इजा पोहोचणार नाही. या व्यतिरिक्त दुसऱ्या पद्धती प्रमाणे गादी वाफ्यावर तयार झालेला गांडूळ खताचा थर हलक्या हाताने गोळा करून द्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडूळ खतामध्ये गांडुळांचे अंडी त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळांचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी 5 टन प्रतिवर्ष या प्रमाणात टाकावे. गांडूळ खताचे फायदे: जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. गांडुळांच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्यास क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. जमिनीचा सामू pH योग्य पातळीत राखला जातो. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणता व तिला उत्तम प्रतीचे बनवतात. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फूर्द, पालाश व इतर समुच्चय झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त जीवाणू संख्येत भरमसाठ वाढ होते. ओला कचरा व्यवस्थापन पण होते. मातीचा कस टाकून राहतो. या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.